नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीच्या गणिताचा सराव करणार आहोत इयत्ता दहावी गणित भाग एक सराव संच एक पॉईंट एक यामधील प्रश्न आहे एक सामायिक समीकरणे सोडवा त्यातील पाच क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्यातील पहिलं समीकरण आहे पाच एक्स अधिक दोन व्हाय बरोबर ऋण तीन तर दुसरं समीकरण आहे एक्स अधिक पाच वाय बरोबर चार तर आपल्याला इथे एक्स आणि व्हायच्या किमती काढायच्या आहेत म्हणजे ही समीकरण सोडवून आपल्याला त्या समीकरणांची उकल काढायची आहे तसेच हा प्रश्न सोडवल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक सरावासाठी प्रश्न विचारणार आहे त्याचा सराव करून येणारं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे म्हणजे मला समजेल की तुमच्यापैकी किती जणांनी त्याचा सराव केला आहे आणि त्यापैकी किती जणांचं उत्तर बरोबर आलं आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर हा प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवात करूयात तर उत्तरामध्ये सर्वात अगोदर दोन्ही समीकरण आपण लिहून घेऊयात आणि त्यांना नंबर देऊयात तर जे पहिले समीकरण आहे ते आहे पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा तीन ह्याच नंबर एक देऊयात तर दुसरं समीकरण आहे एक्स अधिक पाच वाय बरोबर चार यास नंबर दोन देऊयात तर आता इथे पहा दोन्ही समीकरणापैकी कोणत्याही पदामध्ये कोणत्याही चलाचा सहगुणक हा समान नाहीये त्यामुळे इथे आपण त्यांची वजाबाकी किंवा बेरीज करून कोणत्याही पदाचा सहजपणे लोप करू शकत नाही मग जर आपल्याला सहज लोप करायचा असेल तर काय करावं लागेल तर कोणत्याही एका समीकरणातील कोणत्याही एका चलाचा सहगुणक हा समान करून घ्यावा लागेल तर इथे पहा जर मी इथे समीकरण दोनला पाचने गुणाकार केला तर सुरुवातीला जे एक्स आहेत ते पाच एक्स होतील आणि पाच एक्स आपल्या पहिल्या समीकरणामध्ये देखील आहेत म्हणजे ती दोन्ही समान करून आपण त्या पदाचा लोप करू शकतील म्हणून समीकरण दोनच्या दोन्ही बाजूंना पाचने गुणून तर बघा इथे पाचने गुणाकार केला तर काय उत्तर येईल इथे फक्त एक्स आहेत म्हणजे एक एक्स आहेत तर त्याला पाचने गुणाकार केला तर उत्तर येईल पाच एक्स अधिकचं चिन्ह आता इथे पाच वाय आहेत मग पाच वायला पाचने गुणाकार केल्यावर पाच पाच पंचवीस आणि वाय म्हणून पंचवीस वाय बरोबरचं चिन्ह आता इथे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहेत चार त्याला आपण पाचने गुणाकार करूयात पाच चोक वीस इथे वीस आले आता हे जे नवीन समीकरण मिळालं त्याला आपण नंबर तीन देऊयात आता बघा हे जे नवीन समीकरण मिळालं त्याच्यात आहेत पाच एक्स आणि जे आपलं पहिल्या क्रमांकाचं समीकरण आहे त्याच्यात देखील आहेत पाच एक्स म्हणजे यांची वजाबाकी जर केली तर आपण पाच एक्स या पदाचा लोप करू शकतो म्हणून समीकरण तीनमधून मधून समीकरण एक वजा करू आता इथे दोन्हीची जर वजाबाकी करायची आहे तर अगोदर दोन्ही समीकरणं आपल्याला एकाखाली एक अशा एक पद्धतीने लिहून घ्यायची म्हणून अगोदर लिहितो मी समीकरण नंबर तीन तर ते आहे पाच एक्स अधिक पंचवीस वाय बरोबर वीस अगदी त्याच्या खालोखाल लिहायचं आहे आपल्याला पहिलं समीकरण जे आहे पाच एक्स अधिक दोन व्हाय बरोबर वजा तीन आता इथे रेषा मारून घेऊयात इथे आपण करणार आहोत वजाबाकीची क्रिया म्हणून इथे वजाबाकीचं चिन्ह द्यायचं आहे आपल्याला अशी एक सामायिक समीकरणं जेव्हा आपण सोडवतो तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं आहे की वजाबाकी करताना दुसऱ्या क्रमांकाच्या समीकरणांच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल होणार आहे तर हे जे अधिक पाच एक्स आहेत ते होतील वजा पाच एक्स त्यानंतर इथे आहेत अधिक दोन व्हाय तर ते, ते होतील वजा दोन व्हाय बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहेत वजा तीन ते होतील अधिक तीन तर आता यांची वजाबाकी करूयात पाच एक्स वजा पाच एक्स तर पाच एक्समधून पाच एक्स गेले राहिले शून्य त्याचा लोभ झाला म्हणून शून्य लिहायची गरज नाही नंतर पंचवीस वाय वजा दोन व्हाय तर पंचवीस मधून दोन गेले राहिले तेवीस म्हणून तेवीस वाय बरोबरचं चिन्ह आता वीस अधिक तीन वीस अधिक तीन किती झाले तेवीस ते इथे तेवीस लिहूयात तर आपल्याला उत्तर मिळालं तेवीस वाय बरोबर तेवीस इथे तेवीस वाय आहेत म्हणजे काय आहे तर व्हाय गुणिले तेवीस आहेत हे जे गुणिले तेवीस आहेत ते, ते, ते आपण बरोबर चिन्हाच्या जर पलीकडे घेऊन गेलो तर ते होतील भागिले तेवीस म्हणून व्हाय बरोबर तेवीस छेद तेवीस म्हणजे तेवीस भागिले तेवीस तर तेवीसने तेवीसला पूर्ण भाग जातो आहे तेवीस एके तेवीस म्हणून व्हाय बरोबर एक तर आता आपल्याला इथे व्हायची किंमत मिळाली तिला आपण फ्रेम बनवून घेऊयात आता ही जी ची किंमत मिळाली आहे ती आपण वरीलपैकी कोणत्याही एका समीकरणात जर ठेवली तर आपल्याला एक्सची किंमत काढता येईल आता इथे समीकरण निवडताना नेहमी असं समीकरण निवडायचं की जे एकदम सोप्पं असेल त्याने आपल्याला काय फायदा होईल तर ते, ते सोडवताना आपल्याला कमी पायऱ्या वापराव्या लागतील कमी स्टेप वापराव्या लागतील म्हणजे एकंदरीत आपला वेळ वाचेल तर इथे दुसरं समीकरण जे आहे ते सोपं वाटतं इतरांच्या तुलनेत म्हणून आपण ते सिलेक्ट करूयात म्हणून व्हाय बरोबर एक ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवू तर आता आपण समीकरण दोन अगोदर जसंच्या तसं लिहून घेऊया समीकरण आहे एक्स अधिक पाच वाय बरोबर चार आता पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करायचं आहे तर व्हायची जी किंमत आहे व्हाय बरोबर एक ही किंमत समीकरणामध्ये ठेवायची म्हणून एक्स अधिक आता पाच व्हाय हा गुणाकार आपण कंसात लिहूयात कवसात पाच गुणिले एक कंस पूर्ण बरोबरच चिन्ह चार तर हे कधी आलं आपण व्हायची किंमत भरून पाच गुणिले एक हा गुणाकार आपल्याला आता सोडवायचा आहे तर पाच गुणिले एक पाचच येते उत्तर म्हणून एक्स अधिक पाच बरोबर चार तर आता इथे जे अधिक पाच आहेत त्याला आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात म्हणजे ते होतील वजा पाच म्हणून एक्स बरोबर चार वजा पाच तर चार वजा पाच असे जेव्हा वजा बाकी असेल तेव्हा काय करायचं आहे तर मोठ्या संख्येचं चिन्ह इथे मोठी संख्या पाच आहे तिचं चिन्ह आहे वजा म्हणून वजा अगोदर लिहूयात आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची पाचातून चार गिरे राहिले एक म्हणजे याचं उत्तर येईल वजा एक तर एक्स बरोबर वजा एक किंवा ऋण एक तर ही आपल्याला एक्सची किंमत मिळाली तर बघा आपल्याला एक्स आणि व्हाय या दोन्हीची किंमत मिळाली आणि ही जी किंमत आहे तीच आपली ह्या समीकरणाची उकल आहे म्हणून कंसात एक्स कॉमा व्हाय कंसपूर्ण बरोबर कंसात वजा एक कॉमा एक कंसपूर्ण ही समीकरणाची उकल आहे आता तुम्हाला सराव करण्यासाठी मी एक प्रश्न देतोय तुम्ही त्या गणिताचा सराव करून तुमची येणारी त्या समीकरणाची उकल मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायची आहे म्हणजे मला समजेल की तुमच्यापैकी किती जणांनी त्याचा सराव केला आहे आणि किती जणांचं उत्तर बरोबर आलेलं आहे तर त्याचं पहिलं समीकरण आहे एक्स अधिक तीन व्हाय बरोबर वजा सहा आणि दुसरं समीकरण आहे तीन एक्स अधिक दोन व्हाय बरोबर तीन तर तुम्हाला इथे एक्स आणि व्हायची किंमत काढायची आहे आणि ती जी उकल येईल ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील ह्या व्हिडिओचा फायदा होईल जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे मी त्यावर देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या Thank you.